नमस्कार आजी अजिनातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला महाशिवरात्रीची कथा सांगणार आहे एकदा एक शिकारी शिकारीसाठी रानात गेला त्या दिवशी महाशिवरात्र होती जाता जाता त्याला एक शिवमंदिर लागले देवळात काही लोक शंकराची पूजा करीत होती काही नम शिवाय असा जप करीत होते ते पाहून तो हसला त्यांची चेष्टा करावी म्हणून तो शिवशिवा असे म्हणू लागला त्यामुळे त्याच्याकडून नकळत शिवपासना घडू लागली तो रानात आला एका तळ्याकाठी असणाऱ्या बेलाच्या झाडावर तो शिकारीसाठी बसला त्याच्या डोळ्यासमोर पानाचे झुपके येऊ लागले त्यामुळे त्याला सावज नीट नव्हते दिसत नव्हते म्हणून त्याने ती पाने तोडून खाली टाकायला सुरुवात केली योगायोगाने त्या झाडाखाली शंकराची पिंड होती त्यावर बेलाचा पानाचा अभिषेक सुरू होता व्याधाच्या हातून नकळत उपासना घडत होती तेवढ्यात हळूहळू हरणाचा एक कळप तेथे ते पाणी पिण्यासाठी आला व्याधाने आपल्या तिरकमटा सज्ज करून एक हरणीवर नेम धरला हरिणीला चाहूल लागली ती सावध झाली आणि कळवळून म्हणाली हे व्याधा थोडा थांब मला आत्ताच मारू नकोस माझी मुले बाळे वाट पाहत असतील त्यांना भेटू दे मी पुन्हा येते मग तू मला कुशाल मात हरिणीचे हे शब्द ऐकून व्याधा जोरवराने हसला आणि म्हणाला वाह काय पण सांगत आहे म्हणे मी परत येईन हातात आलेली शिकार सोडून द्यायला मी काही मूर्ख नाही माझी पोरंबाळ उपाशी ठेवून तुला सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास ठेवू व्याध्या मी खरंच सांगते माझ्यावर विश्वास ठेव तुला तुझ्या मुलाबद्दल प्रेम वाटते तसे मला नाही का वाटत मारण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघून येऊ दे हरणी पुन्हा कळवळून म्हणाली ते ऐकून व्यादाला तिची दया आली त्याने तिला परवानगी दिली शिकार शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला रात्रभर खायला काहीच मिळाले नाही त्याला उपवास घडला वेळ जायला काहीतरी उद्योग म्हणून तो बेलाची पाने तोडून खाली टाकत होता व ती शिवलिंगावर पडत होती दुसऱ्या दिवशी ती हरणी आपल्या परिवारासह तिथे आली ते, 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 ते पाहून वेदाला आश्चर्य वाटलं रात्रभर घडलेल्या उपवासाचे उपवासाने त्याचे मन विचार करू लागले त्यामुळे हरिंच्या प्रामाणिकपणाचा त्याला कौतुक वाटले त्याच्या मनाला त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागल्या प्रकाश झाल्यावर अंधार जसा नाहीसा होतो त्याप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार नाहीसा झाला हे मनाचे शिव म्हणजे कल्याणकारी विचार प्रकट होताच भगवान शंकर त्यांच्यावर प्रसन्न होत झाले व्यादाला व आरणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसून स्वर्गात नेले रात्रीच्या वेळी आकाशात हे मुरग नक्षत्र अस दिसते त्यांच्या शेजारी व्यादाची तेज ही तेजस्वी ही लोकलुकत असते त्याचे तेच मोठे मनमोहक आहे अशी ही कथा आहे माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद